तो सच में प्रपोज करने वाली है? हो पागल है क्या तू? पागल है क्या? लड़की ऐसे पाप नहीं करती। पाप? लड़कियां खुद से प्रपोज करे, ये पाप है पाप। साइकिल वरुण, इसमें से कौन सा? टोपी वाला। मला जाम भीती वाटते यार। बर मग नको बोलू। मला ना तुला खूप दिवसांपासून काही सांगायचं होतं। म्हणजे बघ, कपच्या कशी सोबत असते बशी, तसाच तू माझा होशील। खूप छान, काय कविता आहे, छान आहे ना? घाण आहे। मग काय करू मी? आतापर्यंत मला फक्त प्रपोज आलेत, मी कधी केलं नाही आहे। सिंपल आहे, डायरेक्ट बोलणे। सुमित इधर आना। आना। हाय। हाय। ए क्या हुआ? ये देख, निकिता तुझे बहुत पसंद करती है, तुझे बहुत प्यार करती है, ठीक है? तो हाँ बोल दे। हाँ? कहीं पर बोलती थी। वीडियोस का? तू बोलतीस कि नहीं? सुमित, मला तू खूप आवडतोस। आई लव यू। तुम्ही दोघे मिळून माझी मस्ती करताय ना? है ना? नाही। मग डेट दिले तुम्हाला मला आई लव यू बोलाशी? अरे ती खरं बोलते। नाही नाही नाही, तू चक्क नाही बोलला तोंडावर। याला कोणी अधिकार दिला रे? संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलाय। काय तू पण, मला तर वाटतं तू गे आहे, केसे चिपक्के जा रहा। देख मी हमेशा टोपी क्यों पहनता है, टकलाय। बेब्स यार हाइट देख, डेढ़ फुटिया है वो भाई साहब। बॉडी देख, डेड बॉडी दिखता है। हाँ हमें जो चाहिए उसको हम नहीं चाहिए, इसको हम चाहिए, वो किसे चाहिए? मुझे चाहिए। आई लव यू। ए चमन, कितव्यांदा प्रपोज करते रे? 11 वेंदा। और इसके पहले 10 बार रिजेक्ट भी हो चुका है। हो ना। इतनी ना सुनने की ताकत कहाँ से आती तुझे? एक तरफा प्यार की ताकत कुछ और होती है, इस पे सिर्फ मेरा हक है, मेरा। गप्रा। गप्रा थाम। हे बघ श्रेयस, खरच सॉरी, तू कोणतरी दुसरी बघ, नाहीतर काय? ओके दीदी, आई लव यू। अरे तुला आताच सांगितलं ना, कोणतरी दुसरी बघ म्हणून हिला प्रपोज केला ना। इसके पास बाइक है ना गाड़ी है, इससे अच्छा अपन कोई पैसे वाला देखेंगे। ब्रो, do you have money? Sorry? Do you have money? हाँ क्या? Yes, I have. Honey, he has money. इसको हाँ बोलो ना। क्या? हाँ बोलो ना। मैं तेरा पुनः एक बार प्रपोज करना। बचपन में तेरे सिर पे नारियल गिरा था करे? हे आई, प्लीज मला हाँ बोल। हे बघ, मी बाकीच्या मुलींसारखी नाही आहे, मी जरा वेगळी आहे। मी तुला कधीच बाबू, सोनू, मोनू असं काहीही बोलणार नाही। मी तुला कधीच माझ्यासोबत शॉपिंगलाही घेऊन जाणार नाही। दर विकेंडला, मूवीला किंवा फिरायला घेऊन जा अशी माझी अपेक्षा नाही। तू दिवसभर पबजी खेळलास आणि मला कॉल मेसेज नाही केलास तरी मी तुला काही बोलणार नाही। आणि हो, तुझ्या कोणत्याच मैत्रिणीचा मला काहीही प्रॉब्लेम होणार नाही। तू माझा बर्थडे किंवा आपली अॅनिव्हर्सरी विसरलास तरीही मी तुझ्यावर रागवणार नाही। आत्ता तरी हो बोल यार। तू एवढं सगळं का करते? कारण मला व्हॅलेंटाईन डेला बॉयफ्रेंड हवाय। या वर्षी पण सिंगल नाही राहायचंय। तुम्हाला हे सगळं खरं वाटतंय? म्हणजे ही मला प्रपोज करते हे खरं आहे? हे फक्त या व्हिडिओ साठी, खरं तर कोणती मुलगी प्रपोज करतच नाही, ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे। हॅलो, इकडे मुलींनी स्वतः प्रपोज करायला तो मुलगा पण तसा हवा ना। दोन शब्द गोड काय बोललो तर लगेच प्रपोज करतात। मुलं खरं प्रेम करतात ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे। तुमचा व्हॅलेंटाईन डेचा काय प्लॅन आहे? काही असू द्या, पण हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
हो आणि हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. बाय बाय.